तर मित्रांनो, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम माय आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, तिथून पण तुम्ही डिरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता. या वेबसाईटवर त्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल, त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि डॉक्युमेंट अपडेट हा जो तुम्हाला सेक्शन दिसतो याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता फ्री टिल 14 डिसेंबर 2023, म्हणजे 14 डिसेंबरपर्यंत ही सर्व्हिस फ्री असणार आहे. इथे काही अग्रीमेंट्स वगैरे दिलेले आहेत, कसे सबमिट करायचे, डॉक्युमेंट काय सबमिट करायचे ते वाचून घ्या एकदा तुम्ही, आणि क्लिक टू सबमिटवरती क्लिक करा. त्यानंतर असा इंटरफेस आला तुम्हाला, इथं सर्वप्रथमवरती तुमचा आधार कार्ड नंबर न चुकता टाईप करायचा आहे. जो आपला 12 आकडी आधार कार्डचा नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली काही रँडम कॅप्चा दिसेल, तो खाली एंटर अबाव कॅपचा जो ऑप्शन आहे तिथे तुम्हाला तो जो तुम्हाला रँडम कॅपचा दिसत आहे तो तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे. आणि कॅपचा तुमचा फिल झाल्यानंतर खाली सेंड OTPच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, तुम्ही जो आधार कार्ड नंबर टाकलेला आहे त्या आधार कार्ड नंबरवरती जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक 6 अंकी OTP येऊन जाईल. तो OTP तुम्हाला ह्या एंटर OTPच्या ऑप्शनवरती जो आहे तो इथं फिल करायचा आहे आणि लॉग इनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुमचं अकाउंट जे आहे ते लॉग इन होऊन जाईल. तुमच्या सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. इथं काही ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत तुमचे डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठीच्या, ते तुम्ही एकदा वाचून घ्या किंवा डायरेक्टली तुम्ही नेक्स्टवर बटनवरती क्लिक केलं तरीही चालेल. आणि ही सर्विस जी आहे ती 14 तारखेपर्यंत फ्री आहे, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला सर्व हे डॉक्युमेंट अपडेट करण्याचे सगळे वर्किंग कशी आहे ती पाहायला मिळेल. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमची डेमोग्राफिक जी डिटेल्स आहे ती तुम्हाला इथे व्हेरीफाय करायची आहे. तुमची सर्व आधार कार्डची डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल. तुमचं नाव आहे, जेंडर आहे तुमचं, तुमची डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस, ह्या 4 गोष्टी तुम्हाला इथे कन्फर्म करून खाली व्हेरीफाय करायचं आहे की सर्व गोष्टी योग्य आहेत म्हणून, आणि प्रोसिडच्या बटनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला ते जे आहे ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ह्यासाठी काही गाईडलाईन्स आहेत, तुम्ही वरती पाहू शकता गाईडलाईन्स फॉर अपलोडिंग डॉक्युमेंट्स. जे पहिली गाईडलाईन आहे ती आहे की तुमचं जे डॉक्युमेंट असणार आहे ते 2 MBपेक्षा कमी साईजचं असायला पाहिजे. आणि सपोर्टेड फॉर्मॅट जे आहे ते फक्त JPEG, PNG आणि PDF असणार आहेत. JPG फॉर्मॅट चालणार नाहीत ही गोष्ट तुम्ही अंडरलाईन करून घ्या. यानंतर खाली पाहू शकता प्लीज अपलोड प्रूफ ऑफ आयडेंटिटी डॉक्युमेंट. तर या ठिकाणी तुम्हाला तुमची आयडेंटिटी प्रूव्ह करण्यासाठी हे बरेचसे डॉक्युमेंट दिले जाते, 25 ते 30 डॉक्युमेंट्स आहेत. तिथे तुमचा पासपोर्ट आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, परत तुमचा किसान फोटोग्राफ पासबुक आहेत, किंवा तुमची मार्कशीट आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, मॅरेज सर्टिफिकेट आहे, पॅन कार्ड आहे, असे बरेचसे खूप ऑप्शन आहेत तुम्हाला इथं. तुम्हाला जे ऑप्शन तुम्हाला सुटेबल वाटेल आणि इझी जाईल ते तुम्ही, किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करू शकता. तर मी सध्या तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पॅन कार्डवरती क्लिक करा. मी आता पॅन कार्ड माझ्याकडे आहे, सो मी पॅन कार्डवरती क्लिक करतो आहे आणि क्लिक हिअर टू सबमिटच्या बटनवरती क्लिक करून क्लिक हिअर टू अपलोडच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि तुमच्या मोबाईलमधून, तुमच्या फाईल्समधून तुमचं पॅन कार्ड जे असेल किंवा तुम्ही जे डॉक्युमेंट सिलेक्ट केले ते डॉक्युमेंट तुम्हाला इथनं JPEG, PNG किंवा PDF ह्या 3 फॉर्मॅटमधनं सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपलोडची प्रोसेस होत आहे आणि अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे चौकोनामध्ये लहान दिसून जाईल तुमचं डॉक्युमेंट. त्यानंतर खालीचा ऑप्शन पाहू शकता तुम्ही, प्लीज अपलोड प्रूफ ऑफ ॲड्रेस. आता ॲड्रेसच्या प्रूफसाठी पण तुम्हाला सेम डॉक्युमेंट आहेत, वरती जे डॉक्युमेंट होते तेच सेम डॉक्युमेंट खाली आहेत. काही डॉक्युमेंट्समध्ये चेंज असेल तर इथे सध्या आता आपण वोटर ID जे आहे त्याच्यावरती क्लिक करणार आहोत. वोटर ID सिलेक्ट करणार आहोत. तुमचं वॉटर बिल पण तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता 3 महिन्याआधीचं, म्हणजे लास्ट 3 महिन्यांमधलं, ठीक आहे. जुनं तुमचं वॉटर बिल चालणार नाही. सर सध्या आता आपण वोटर ID वरती क्लिक करूया. आणि या ठिकाणी मी माझा आता वोटर ID सिलेक्ट करतो आहे, ज्याची साईज 2 MBपेक्षा कमी आणि JPEG, PNG किंवा PDF फॉर्मॅटमधले मी माझे दोन्ही डॉक्युमेंट्स या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे. तुम्ही पाहू शकता माझं या ठिकाणी वोटर ID पण अपलोड झालेला आहे. आता दोन्ही डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर खाली तुम्हाला जे आहे ते कन्फर्मेशन करून नेक्स्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकतो मी, प्लीज कन्फर्म युअर डेमोग्राफिक डिटेल्स इन द डॉक्युमेंट एक्झॅक्टली मॅचेस विथ युअर डेमोग्राफिक डिटेल्स इन आधार. तर तुमच्या ज्या डेमोग्राफिक डिटेल्स तुम्हाला पहिले दिसलं होत्या त्या एक्झॅक्ट तुमच्या डॉक्युमेंटशी मॅच होत आहेत का ते पाहून तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. आणि त्या ठिकाणी पाहू शकता डिअर, तुम्ही पाहू शकता तुमच्यासाठी एक सूचना आहे की ही जी सर्विस आहे ती 14 डिसेंबर 2023 फ्री असणार आहे, कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसणार आहेत. तर तुम्ही प्रोसेसच्या बटनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. 14 डिसेंबरनंतर ज्या काही चार्जेस असतील ते तुम्हाला इथं पे करावे लागतील. तर तुम्ही पाहू शकता इथं ग्रीन टिक आलेलं आहे, म्हणजे आपलं जे आहे ते डॉक्युमेंट सबमिट झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटच्या बटनवरती क्लिक करून तुमचं ॲक्नॉलेजमेंट, म्हणजे याची जी रिसिप्ट असेल ती तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला रिसिप्ट मिळेल. तुमचं नाव असेल याच्यावरती, ॲप्लिकेशन ID असेल, आधार कार्ड नंबर असेल, अकाउंट टाईप असेल, तुमचं मोबाईल नंबर वगैरे सगळ्या गोष्टी, तर तुमचा रिसिप्ट, म्हणजे तुम्ही जी सर्विस आता प्रोव्हाइड झालेली आहे तुम्हाला त्या सर्विसची रिसिप्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता रिक्वेस्टमध्ये तुमचं जे आहे ते डॉक्युमेंट अपडेटचं आहे ते कम्प्लिटेड, ही जी मी आधी केली होती ती आहे, आणि आता जी व्हेरिफिकेशन
स्टेज आहे ती तिथं व्हेरिफिकेशन स्टेजला पाहू शकता। आता ह्या सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत आपल्या साईडनी, आता ह्या सर्व जे व्हेरिफिकेशन असेल ते ऑनलाईन होऊन जाईल आणि ते ऑनलाईन आपलं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला एक कन्फर्मेशनचा मेसेज पण येऊन जाईल SMS मोबाईलवरती, ठीक आहे। किंवा तुम्ही ह्या डॅशबोर्डवरती येऊन जरी तुम्ही चेक केली तरी तुम्हाला डॅशबोर्डवरती सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशा काही सोप्या स्टेपमध्ये मित्रांनो तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्ही अपडेट करून घेऊ शकता। 14 डिसेंबरच्या आधी फ्रीमध्ये सर्विस तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही केले नाही डॉक्युमेंट हे अपलोड किंवा हे अपडेट करून घेतलं नाही तर तुमचं आधार कार्ड बंद होण्याची शक्यता आहे। सो लवकरात लवकर करून घ्या। आणि जर तुम्हाला काही यामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये कळवू शकता, मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्की देईल। तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।